ओके, तर लास्ट लेक्चरला आपण 9:37:38 झाले, त्यामुळे घेते मी. लास्ट लेक्चरला आपण शिकतो की पेस्ट ऑफ सिट्रस अँड देअर मॅनेजमेंट. ओके, तर व्हेरियस पेस्ट आपण जस्ट रिकॉल करू सगळे जॉईन होईपर्यंत. 37 फक्त आहेत, पावणे 10 झाले की बघा. पेस्ट ऑफ सिट्रस आपण बघतोय, तर हा एक इम्पॉर्टंट क्रॉप आहे जे की तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. ओके, तर आपण बघितले लेमन बटरफ्लाय, ही एक पेस्ट आहे लेमन बटरफ्लाय. त्याचं सायंटिफिक नेम आपण बघितले पॅपिलिओ डिमोलस, फॅमिली आहे पॅपिलिओनी लिओनिडी, आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके, त्याच्या चार्ट मध्ये बघितले तर मॉथ्स अँड बटरफ्लायची ऑर्डर असते लिपिडोप्टेरा. ठीक आहे, देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन हे नको बघायला, फक्त मला हे सांगा जे जॉईन आहेत त्यांनी. म्हणजे आहे ना लेमन बटरफ्लाय, त्याची ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. डॅमेजिंग स्टेज सांगा मला. डॅमेजिंग स्टेज टेंडरली काय काय टेंडरली काय डॅमेजिंग स्टेज. ओ सॉरी सॉरी, डॅमेजिंग स्टेज लिपिडोप्टेरा लार्वा अँड कॅटरपिलर. लार्वा अँड कॅटरपिलर, हा ओके हो. ठीक आहे, हा ठीक आहे, बरोबर आहे. तर बघा लेमन बटरफ्लाय सायंटिफिक नेम आता पाठ करा तुम्ही थोडं. पॅपिलिओ डिमोलस, फॅमिलिया पॅपिलिओनिडी, आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलंय की आपण जस्ट पेस्ट बघू, जॉईन व पटकन आपण पुढच्या पेस्ट घ्यायच्या. आणि अजून दुसरी आपण सेकंड पेस्ट बघितली लीप मायनर. लीप मायनरचं नाव आहे फायलोक्लेन्सिस सिट्रेला, फॅमिली आहे ग्रॅसिलॅरिडी, आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. त्याच्यानंतर आपण पुढची फेज बघितली सिट्रस सायला, सायंटिफिक नेम आहे डायफोरिन सिट्री, फॅमिली आहे सायलिडी, आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा. त्याच्यानंतर आपण आणखी बघितले पुढची पेस्ट आपण बघितलंय व्हाइट फ्लाय अँड ब्लॅक फ्लाय. ओके, तर दोघांचं नाव वेगळं आहे. व्हाइट फ्लायचं नाव काय आहे डायली रोडस सिटली, आणि ब्लॅक फ्लायचं नाव आहे एलिजोखॅन्थस वॉग्लुमी. ओके, तर ह्या दोन्हींचं नाव लक्षात ठेवा. व्हाइट फ्लायचं तर लक्षात ठेवाच, कारण हे फार वेळा तुम्हाला बऱ्याच पेस्ट मध्ये व्हाइट फ्लायच एक तुम्हाला व्हाइट फ्लाय कसली पेस्ट आहे पॉलिफेकस पेस्ट आहे, एकापेक्षा जास्त क्रॉपवर बऱ्याच वेळा तुम्हाला ही पेस्ट दिसते. ठीक आहे, तर व्हाइट फ्लायचं नाव बघा की डायली रोडस सिटली, आणि ब्लॅक फ्लायचं नाव आहे एलिरोकॅन्थस वॉग्लुमी. ओके, फॅमिली आहे एलिरोडिडी. ओके, दोघांची पण फॅमिली आहे एलिरोडिडी, आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा. ओके, तर हे एक लक्षात ठेवा की व्हाइट फ्लाईज हेमिप्टेरा मध्ये येतात, आणि हेमिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे निम्पेनी अडल्ट. एटलीस्ट म्हणजे तुम्हाला पाठ झाला असेल, तो चार्ट आज पाठ केला असेल सगळ्यांनी. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितले की फ्रूट सकिंग मॉड. ओके, तर ही खूप इम्पॉर्टंट पेस्ट आहे सिट्रसची, जे तुम्हाला फार वेळा एक्सप्लेन करण्यासाठी फ्रूट सकिंग मॉड तुम्हाला विचारतात. ओके, तर काय बघा त्याचं सायंटिफिक नेम इडोसिमा फुलोनिका, आणि सेकंड एक आहे इडोसिमा मॅटरना, फॅमिली आहे नॉक्टिडी, आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके, डॅमेजिंग स्टेज असणारे लार्वी अँड कॅटरपिलर, ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके, तर ह्या दोन स्पेसिस आहेत. तुम्हाला फार वेळा प्रॅक्टिकलला पण विचारतात की क्वेश्चन असते स्टेट द किंवा राईट डाऊन द टू स्पेसिस ऑफ द सिट्रस फ्रूट सकिंग मॉड. ओके, तर ह्या दोन स्पेसिस आहेत ज्याचं सायंटिफिक नेम तुम्हाला आलं पाहिजे. बघा इडोसिमा फुलोनिका अँड इडोसिमा मॅटरना. ओके, तर ज्यांनी लास्ट लेक्चर केलंय त्यांना ऑब्विसली या दोन्ही स्पेसिस तुम्हाला ओळखायला येते असतील. ठीक आहे, तर मला परत सांगायचंय कोण सांगणार. ओके, लास्ट टाइम तुम्हाला आठवत असेल तर बघा आपण लय वेळ झालेला याच्यावर. 34 नंबर, 34 नंबर ACR 34. Yes, ma'am. Okay, जी फर्स्ट फेसिस आहे स्लाइड दिसते का? हो दिसते. ओके, जी फर्स्ट फेसिस आहे त्याचं कुठली स्पेसिस आहे ती सांग मला. इडोसिमा मॅटरना. ओके, इडोसिमा मॅटरना आहे. ओके, आणि त्याच्यावर इडोसिमा मॅटरनाच्या विंग्स वर काय असते? राऊंड शेप, राऊंड शेप स्पॉट असतात. ओके, तर परत तुम्हाला माहित नसेल तर हे बघा, आपण बघितलंय इडोसिमा फुलोनिका हॅव्हिंग द किडनी शेप ब्लॅक स्पॉट ऑन देअर विंग्स. ओके, अँड इडोसिमा मॅटरना हॅव्हिंग द राऊंड ब्लॅक स्पॉट ऑन देअर
विंग्स. ओके, तर ह्या तुम्हाला दोन्ही स्पेसिस ओळखायला आल्या पाहिजेत. बघा की परत जे काही लास्ट लेक्चरला अटेंड केले नसले तर परत बघा तुम्ही. हे जे येलो कलर वरती जे राऊंड स्पॉट आहेत ती स्पेसिस आहे मॅटरना, आणि येलो कलरच्या विंग्स वरती जी किडनी शेप्ड आहेत स्पॉट आहेत, ब्लॅक स्पॉट, जे की सेकंड इमेज आहे, ते आहेत इडोसीमा फुलोनिका. ओके, प्लीज तुम्हाला तेवढं ओळखायला आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण अजून एक पेस्ट बघितली होती, अफिड्स बघितलं होतं ना, अफिड का अफिडलाच आलं होतं. हा, लास्ट टाइम मे बी अफिडच आपण बघत असेल, तर बघू आपण अफिड. सायंटिफिक नेम आहे टॉक्झोप्टेरा सिट्रिसिडा, फॅमिली आहे एफिडीडी, आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा. ओके, ऑर्डर आहे हिमिप्टेरा. तर डॅमेजिंग स्टेज काय असणार आहे, कोण सांगणार मला? 111 नंबर सांगा मला. ओके, हा म्हणजे तुम्हाला बेसली सगळ्यांना येते आता. ठीक आहे, तर ते एक चार्ट ज्यांनी कुणी पाठ केला नसेल तर तुम्ही पाठ करून टाका. ठीक आहे, तर पुढची पेस्ट बघतोय. ह्या सगळ्या नॉर्मल किंवा मेजर पेस्ट नाही आहेत, मायनर पेस्ट आहेत, जे की अफिड आहेत. अफिडचं सायंटिफिक नेम आहे टॉक्झोप्टेरा सिट्रिसिडा, फॅमिली आहे एफिडीडी, आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा, आणि हिमिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे निम्फ आणि अडल्ट. ओके, तर हे जी इमेज आहे ह्या, हे काय की अफिड्स आहेत, आणि सेकंड थर्ड इमेज मध्ये तुम्हाला दाखवले बघा जे प्लांट्स वरती पण तुम्हाला अफिड्स दिसतील. ओके, आणि जी मिडल इमेज आहे तिथे तुम्हाला झूम करून अफिड्स बघायला मिळतील. ओके, तर हे आहेत अफिड. ओके, तर आणि एक लक्षात ठेवा की म्हणजे तुम्ही असं म्हणाल की जसं का मँगो अफिड किंवा आता आपण आज आपण सिट्रसच्या पेस्ट बघतोय, तर सिट्रस मध्ये पण अफिड पेस्ट आहे. किंवा आता दुसरे बरेच तुम्ही क्रॉप बघाल तर त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये व्हाईट फ्लाय, अफिड, जसीड, माईट ह्या सगळ्या पेस्ट असतात की ज्या कॉमनली सगळ्या क्रॉप मध्ये आहेत. पण तुम्ही ऑब्झर्व कराल तर त्याची फॅमिली आणि ऑर्डर सेम असणार आहे, कारण काय अफिडची फॅमिली आणि ऑर्डर काही चेंज होणार नाही. चेंज काय होणार आहे, सायंटिफिक नेम चेंज होणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल सिट्रसचं जर तुम्हाला असं विचारलं सिट्रस अफिड, तर सिट्रस अफिडचं हे नाव आहे टॉक्झोप्टेरा सिट्रिसिडा. जसं तुम्ही मँगो अफिडचं विचारलं तर तुम्हाला वेगळं नाव असेल. ओके, तर हे लक्षात ठेवा. असं नाही की नाही तर तुम्ही म्हणाल की एकदा अफिडचं नाव पाठ केलं की गरज नाहीये, पण असं नाहीये. तुम्ही बघा किंवा तुम्ही असं थोडं लिहून काढा परत जेव्हा आपले सगळे क्रॉप होतील सिट्रस अफिड मध्ये, सिट्रस मध्ये अफिडचं नाव काय आहे, जसं मँगो मध्ये काय नाव आहे, गॅवा मध्ये काय नाव आहे. ओके, तर बघा. तर तुम्हाला फॅमिली आणि ऑर्डर काही पाठ करायला नाही लागणार, फक्त तुम्हाला पाठ करावं लागेल परत सायंटिफिक नेम. ठीक आहे, तर हे आहे सिट्रस अफिड. सायंटिफिक नेम आहे टॉक्झोप्टेरा सिट्रिसिडा, फॅमिली आहे एफिडीडी, आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा. ओके, त्याच्यानंतर बघा आपण काय बघतोय. आणि आपण अफिड तुम्हाला ज्या ह्या पेस्ट आहेत ह्या मायनर पेस्ट आहेत, तर त्याचं आपण डिटेल क्लासिफिकेशन किंवा डिटेल काय आपण बघणार नाहीये. आपण फक्त काय बघणार आहे, नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर्स बघणार आहे. आपण काही लाईफ सायकल वगैरे फार डिटेलमध्ये बघत नाही बसणार आहे, कारण ह्या मायनर पेस्ट आहेत. याच्या आधी ज्या सगळ्या पेस्ट होत्या त्या सगळ्या इम्पॉर्टंट आहेत, त्या तुम्हाला एक्सप्लेन करायला पण विचारतात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन असणार आहे, राईट डाऊन 5 पेस्ट ऑफ सिट्रस विथ देअर सायंटिफिक नेम अँड एक्सप्लेन सिट्रस फ्रूट सकिंग मॉथ, असं असू शकते. किंवा अँड एक्सप्लेन लेमन बटरफ्लाय, याच्या पुढच्या ज्या याच्या आधीच्या ज्या पेस्ट होत्या 5, त्या तुम्हाला एक्सप्लेन करायला पण येतात. ओके, म्हणून आपण त्याचं डिटेल सगळं बघितलंय. आणि आता आपण 6 बघतोय अफिड. ती जी पेस्ट आहे ती मायनर पेस्ट आहे, त्याचा ऍटलीस्ट तुम्हाला नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर्स यायला हवाय. ठीक आहे, ठीक आहे. तर आपण बघू नेचर ऑफ डॅमेज. ऑर्डर आहे हेमिप्टेरा, म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्फ आणि अडल्ट. आता मी सांगितलं होतं की सगळे जे निम्फ आणि अडल्ट असतात ते काय करतात, सग द सेल्सा फ्रॉम द टेंडर लिव्स शूट्स बर्ड्स. ओके, इथून शूट करतात, ऍज अ रिझल्ट कर्ल देन ड्राईज अप आणि अल्टिमेटली ड्रॉप डाऊन ऑफ द लिव्स शूट्स ऑन बर्ड्स. आय थिंक हे झालं होतं. ठीक आहे, देन सेकंड बघा, सेवर अटॅक ऍट अ फ्लॉवरिंग मे इफेक्ट द फ्रूट सेटिंग. जर सिव्हिअर अटॅक झाला ऍट द टाइम ऑफ द फ्लॉवरिंग, तर काय होते की फ्रूट सेटिंग तुमचं अफेक्टेड होती. देन काय सांगितलंय, प्लांट ग्रोथ इज स्टंटेड, म्हणजे खुंटते, प्लांट ग्रोथ होत नाही. द सुटी मोल्ड प्रोड्यूस ऑन हनी ड्यू सिक्रिटेड बाय द अफिड. ओके, सुटी मोल्ड कालच आपण बघितले, लास्ट लेक्चरला आपण सुटी मोल्ड मी तुम्हाला दाखवले पाठीमागं कुठतरी. सुटी मोल्ड असते म्हणजे काय असते, ब्लॅकिश हनीड्यू सिक्रिशन होत आहे आणि त्याच्यामुळे ब्लॅकिश तुम्हाला लिव्ज वर दिसतंय. आय थिंक आपण व्हाईट फ्लाय मध्ये बघितलं होतं. तर काय होतंय, अफिडमुळे पण ते होते सुटी मोल प्रोड्युसर ऑन हनीड्यू सिक्रिटेड
बाय द अफिड्स आणि हे लक्षात ठेवा वेक्टर ऑफ सिट्रस ट्रिस्टीजा व्हायरस ओके सीटीव्ही तुम्हाला हे फिल इन द ब्लँक साठी असते जे सिट्रस अफिड आहे ते काय ट्रान्सफर कशाचा वेक्टर आहे सिट्रस ट्रिस्टीजा व्हायरसचा वेक्टर आहे ओके म्हणजे हा डिसीज आहे आणि जे काही कंट्रोल मेजर आहे ते काही सांगितले की ॲज गिव्हन ॲज अ सिट्रस सायला ओके तर सिट्रस सायलामध्ये तुम्ही पाठ करा मी आता परत तिथे टाईप नाही केलेलं पण असं लिहू नका तुम्ही सिट्रस सायलामध्ये काय आपण कंट्रोल मेजर बघितलं असेल ते सेम आहे म्हणून मी तसं लिहिलंय ठीक आहे तर तुम्ही वाचाल सिट्रस सायलामधलं ठीक आहे तर बघून यात एक लक्षात ठेवा या तुम्हाला अफिडबरोबर काही तुम्हाला क्वेश्चन लिहायला येत नाही फक्त यात लक्षात ठेवा की अफिडमुळे काय ट्रान्समिट होत आहे किंवा अफिड कशाचा वेक्टर आहे वेक्टर कशाचा आहे सिट्रस ट्रिस्टीजा व्हायरस हे एवढंच लक्षात ठेवा यातलं ओके हे आहे बघा सिट्रस ट्रिस्टीजा व्हायरस सीटीव्ही इन्फेक्शन वरच्या छोट्या इमेज मध्ये बघा अफिड्स दिसतात ओके पहिला तर अफिड कसले असतात बघा तुम्ही बघितलं असतील हे ब्लॅक कलरचे तुम्हाला छोटे दिसतील थर्ड नंबरच्या इमेज मध्ये बघा अली हुज वरती तुम्हाला पाठीमागे दिसतील किंवा त्याच्या डेटावरती तुम्हाला दिसत आहेत बघा ठीक आहे तसंच या इमेज मध्ये बघा सगळ्यात वरती जी इन्फेक्शनच्या पुढची छोटी इमेज आहे बघा त्यात बघा ओके त्याच्याच डेटावरती आहेत बघा ओके तर एवढंच लक्षात ठेवा या अफिड मधलं अफिडचं सायंटिफिक नेम त्याच्यानंतर फॅमिली आणि ऑर्डर तुम्हाला येईलच अफिडचं सायंटिफिक नेम आहे टोक्झोप्टेरा सिट्रिसिडा आणि नेचर ऑफ डॅमेज काय आपल्याला नॉर्मली पाठ करायची गरज नाही आता ज्याची सगळ्याची ऑर्डर ज्याची हिमिप्टेरा आहे त्याच्या सगळ्याचं डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्पॅनी अडल्ट आणि निम्पॅनी अडल्ट काय करतात मग तुम्ही लिहू शकता हे सगळं कर्ल होतं वाचक होतं आणि अल्टिमेटली ड्रॉप डाऊन होतंय ओके तर पाठ करायची काही गरज नाही फक्त फील्ड मध्ये लक्षात ठेवा की हे कशाचा वेक्टर आहे सीटीव्हीचा वेक्टर आहे ठीक आहे लास्ट सेव्हन पेस्ट मिली सीडी आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा ओके तर आपण बघितले की ऑल वर्क्स इन्क्लूड हिमिप्टेरा ऑर्डर इन्क्लुडिंग हिमिप्टेरा ऑर्डर ओके तर तुम्ही चार्ट आठवा थोडा तर त्यात लिहिलंय आपण जसं रेड कॉटन बग वगैरे मी सांगितलं होतं तसं लिस्ट आहे मिली बग्स बग्स येते नावात तर ऑर्डर असणार आहे हिमिप्टेरा सायंटिफिक नेम आहे प्लॅनोकॉकस सिट्री फॅमिली आहे सुडोकॉक्सिडी आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा ओके ही पण मायनर पेस्ट आहे त्याच्यामुळे आपण डिटेल काय तिचं त्याचं काही बघणार नाही आहे नेचर ऑफ डॅमेज बघणार आहे फीड्स ऑन बार्क रूट्स अँड फॉलिएज अँड ऑल्सो फ्रुट्स ओके तुम्ही लिहू शकता डॅमेजिंग स्टेज तुम्ही लिहा त्याच्यानंतर फ्रूट डिस्कलरेशन तुम्हाला ऑब्झर्व होत आहे फ्रूट स्प्लिटिंग होत आहे किंवा फ्रुट्स ड्रॉप डाऊन होतात ओके हे काही इम्पॉर्टंट नाही आहे ते त्याच्यानंतर कंट्रोल मेजर्स बघा पण कंट्रोल मेजर्स आज लाईक सिट्रस सायला मध्ये जे आहे ते बघा देन बघा काय करायचं अजून काय सांगितलं की प्रुनिंग करा देन सांगितलंय अप्लाय द स्टिकी बँड्स टू ट्री ट्रंक फॉर द कंट्रोलिंग द क्रॅवलर्स ऑफ द मिली बग्स ओके हे जे आहे हे लक्षात ठेवा ज्या सगळ्या मिली बग्स असतात आता ही मिली बग पेस्ट ना पॉलिफॅगस आहे पॉलिफॅगस म्हणजे एकापेक्षा जास्त क्रॉप वर येणारी पेस्ट जसं आता आपण सिट्रस मध्ये बघतोय ही पेस्ट मँगो मध्ये पण आहे ओके तर सगळ्याचं फक्त काय नाही सायंटिफिक नेम वेगळं असणार आहे ओके फॅमिली सेम असणार आहे ऑर्डर सेम असणार आहे ओके आणि कंट्रोल मेजर्स लिहिताना पण हे लक्षात ठेवा किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला जेव्हा स्टार्टिंगला ठेवलेलं असते तेव्हा पण काय असते की मिली बग्स ठेवलं असेल तर तुम्हाला विचारलेलं असते की कंट्रोल मेजर्स किंवा मेकॅनिकल कंट्रोल मेजर्स आहे हे काय अप्लाय द स्टिकी बँड्स काय सांगितले की ट्रीला काय करा की तुम्ही ट्री ट्रंक म्हणजे काय जे झाडाचं खोड आहे त्याला काय करा की स्टिकी बँड्स अप्लाय करा कारण ते म्हणजे टू कंट्रोलिंग द क्रॅवलर्स ऑफ द मिलीबग्स म्हणजे त्याच्यावर मिलीबग त्या झाडावर किंवा त्या खोडावर चढू नये त्या स्टिकी बँड्स वरून त्या खाली घसरतात म्हणजे त्यांचं मायग्रेशन वरती होत नाही ओके तर जेव्हा पण तुम्हाला स्पॉटिंगला मिलीबग्स असते एक तर तुम्हाला तेव्हा सायंटिफिक नेम विचारतात किंवा असं पर्टिक्युलरली वेगळे जर कंट्रोल मेजर्स असतील तर ते तुम्हाला विचारतात ओके तर पर्टिक्युलर जर तुम्हाला असं विचारलं असेल प्रॅक्टिकल मध्ये मिलीबगच्या खाली फर्स्ट असेल आयडेंटिफिकेशन त्याच्यानंतर असेल की सायंटिफिक नेम लिहा त्याच्यानंतर असेल की राईट डाऊन मेकॅनिकल कंट्रोल असं असते तर जर मेकॅनिकल सांगितले तर मेकॅनिकलच लिहा जर तिथं तुम्ही परत लिहिलं प्रुनिंग तर बरोबर नाही आहे प्रुनिंग किंवा तुम्ही आता काय लिहिताय फील्ड सॅनिटेशन आणि काही लिहिताय ते सगळं तुमचं बरोबर नाही आहे किंवा जे तुम्हाला सांगितले कुठलं कंट्रोल बायोलॉजिकल सांगितलं तर बायोलॉजिकल लिहा केमिकल सांगितले त्याच्यानंतर
हे सांगितले मेकॅनिकल सांगितले तर ते इसल्या. तर हे एक लक्षात ठेवा, मिली बग्स मध्ये काय करतात की अप्लाय द स्टिकी बँड्स टू ट्री ट्रंक फॉर द कंट्रोलिंग ऑफ द क्रॅवलर्स ऑफ द मिली बग्स. किंवा एवढंच लिहिलं तरी चालेल, अप्लाय द स्टिकी बँड्स टू ट्री ट्रंक. ठीक आहे, देन लास्ट वीक सांगितले रिलीज ऑफ ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटल. ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटल म्हणजे क्रिप्टोनिमस मॉन्टमोरोझेरी. ओके, तुम्हाला ते क्रिप्टोनिमस सायंटिफिक नेम आहे क्रिप्टोनिमस मॉन्टमोरोझेरी, हे जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही हे लिहू शकताय यूज ऑफ किंवा रिलीज ऑफ ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटल. देन पुढची पेस्ट आहे सिट्रस थ्रिप्स. ओके, थ्रिप्स पण एकापेक्षा जास्त क्रॉप वर तुम्हाला दिसणार आहे. सायंटिफिक नेम बघा सायरोटो थ्रिप्स सिट्री, फॅमिली आहे थ्रिप्टीडी आणि ऑर्डर आहे थायसोनोप्टेरा. ओके, थायसोनोप्टेराचं पण डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्पॅन अडल्ट. आणि आता मी इथं लिहिलेलं नाही आहे, ते सगळं परत तेच येणार आहे. निम्पॅन अडल्ट सग द सेल्स ॲप फ्रॉम द लिव्ज बर्ड्स फ्लावर्स देन ड्राईज अप अँड अल्टिमेटली ड्रॉप डाऊन. ओके, जे वरती आपण लिहिले तेच, इथून पुढे आपण डबल डबल नाही लिहिणार आहे. तर पहिल्या प्रत्येकाने लक्षात राहिलं असेल निम्पॅन अडल्ट सग द सेल्स ॲप फ्रॉम द लिव्ज बर्ड्स फ्लावर्स. मग काय होतं की अल्टिमेटली ड्राईज होतंय किंवा ड्रॉप डाऊन होतंय. ओके, देन पुढे काय बघा की लिव्ज बिकम कप शेप्ड लेदरी डिस्टोरेट अँड द व्रिंकल, म्हणजे कर्ल होतात सुरकुत, काय म्हणायचं व्रिंकल म्हणजे सुरकुतणे, कप शेप्ड जे होतात किंवा कलरलेस तुम्हाला दिसतात किंवा व्रिंकल होतात म्हणजे तेच आहे कर्ली होतात. ओके, देन सिल्वर व्हाईट इरेग्युलर पॅचेस अँड द सर्क्युलर रिंग अपिअर अराउंड द नेक ऑफ द फ्रूट. म्हणजे नेक फ्रूटच्या नेक वरती तुम्हाला काय दिसतंय सिल्वरी व्हाईट इरेग्युलर पॅचेस तुम्हाला दिसतात. ठीक आहे, हे पण इतकं काही इम्पॉर्टंट नाही आहे. ह्या ज्या लास्ट तीन सात आठ पेस्ट होता, किती सहा सात आणि आठ, ह्या एवढ्या नंबरच्या पेस्ट होत्या, त्या काही इम्पॉर्टंट नाही आहे. त्याचं तुम्हाला सगळं असं नाही की कंट्रोल मेजर्स आणि हे सगळं पाठ करायला पाहिजे. ठीक आहे, तर सिट्रसच्या पेस्ट आपल्या कम्प्लीट झाल्यात. ओके, जस्ट आपण रिकॉल करूया की कशाने म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगते फक्त लेमन बटर, आपण मँगोच्या पेस्ट बघणार आहे आता. लेमन बटरफ्लाय सायंटिफिक नेम आहे पॅपिलिओ डिमोलस, फॅमिली आहे पॅपुलिओनिनी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके, तर आपण ओके, तर मेनली जे बटरफ्लायज असतात हे एक तुम्हाला विचारतात बघा हे जे बटरफ्लायज आहेत नर्सरीज मध्ये कुठली पेस्ट येते. ओके, नर्सरीज मध्ये मेनली लेमन बटरफ्लायज येतात. त्याच्यानंतर ओइपोझिशन प्रोपेशन हे फॉर नॉर्मल आहे ते लक्षात ठेवाच तुम्ही. आणि मला काय सांगायचं होतं, जे सिट्रस मध्ये तुम्ही जे सगळे हे बघताय कशामुळे काय ट्रान्समिट होतंय, मी तुम्हाला एक परत देईन चार्ट काढायला हवा होता. देईन मी तुम्हाला चार्ट, तो तुम्हाला बघा की कशानं काय ट्रान्सफर होते. जसं लीफ मायनर मुळे सिट्रस कॅन्कर ट्रान्सफर होतोय. ओके, तर आपल्या सिट्रसचे टेस्ट कम्प्लीट झालेले आहेत. ठीक आहे, कोणाला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण दुसऱ्या टेस्ट बघणार आहेत. ओके, तर हे पण एक सेकंड इम्पॉर्टंट फ्रूट क्रॉप्स आहे त्याचा आपण फेस बघणार आहेत. ओके, बघा पेस्ट ऑफ मँगो अँड देअर मॅनेजमेंट स्लाइड दिसते ना. फर्स्ट पेस्ट आहे मँगो हॉपर. ओके, तर सायंटिफिक नेम आहे त्याचं एमिरिटोडस अटकिन्सोनी, फॅमिली आहे सिकॅडेलिडी आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा. ओके, जे हॉपर्स आहेत हॉपर्स पण हिमिप्टेरा मध्ये येतात. बघा मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन फर्स्टली निम्फ. ओके, डॅमेज आधी ऑर्डर बघा मग तुम्हाला कळेल. हे आता माहित आहे आपल्याला, मी दरवेळी नाही सांगणार. ऑर्डर आहे हिमिप्टेरा आणि हिमिप्टेरामध्ये हिमिप्टेरा काय येते की इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस आहे. जसं एक निम्फ आणि अडल्ट असणार आहेत. ओके, तर निम्फ काय असतात की पेल येलो कलरचे असतात, व्हेरी ऍक्टिव्ह अँड हाईड इन लोअर शूट्स ऑर क्रॅक्स इन द बार्क.
जे निम्फ असतात ते पहिले लो कलरचे असतात, ते व्हेरी ऍक्टिव्ह असतात आणि हाईड होतात. हाईड कुठे होतात? इन लोअर शूट्स ऑर इन क्रॅक्स इन द बार्क, म्हणजे लोअर शूट मध्ये किंवा जी बार्क आहे, झाडाची साल आहे, त्या सालाच्या क्रॅक्स मध्ये भेगा पडतात ना, त्याच्यामध्ये निम्स हे राहतात. द इन्सेक्ट अपेअर इन फेब्रुवारी व्हेन मँगो ट्रीज कम इन टू फ्लॉवरिंग. हे जे आहे ते ही पेस्ट मँगो हॉपर, ते तुम्हाला कधी ऑब्झर्व होते? वेन द ऍट द टाइम ऑफ द फ्लॉवरिंग. ओके, देन जे अडल्ट असतात, अडल्ट असतात ते लार्ज असतात, लाईट ब्राऊन विथ द टू स्पॉट्स ऑन अ हेड, लार्ज आणि टू स्पॉट्स ऑन द हेड. देन होस्ट प्लांट बघा, फर्स्टली द मँगो, सिट्रस, मलबेरी, देन सॅपोटा, देन लाईफ हिस्ट्री बघा. लाईफ हिस्ट्री तर फर्स्ट आहे एग्स. एग्स म्हणजे काय? ओपोझिशन आहे. ओपोझिशन कुठे होते? लेड इन टिश्यूज ऑफ फ्लॉवर्स अँड द मिडरीब ऑफ द यंग लिव्ज. ओके, तर लक्षात ठेवा हे. जर ओपोझिशन म्हणजे काय? टू ले एग्स, अंडी जिथं घालतात ते, टू ले एग्स किंवा लेड इन अ टिश्यूज ऑफ फ्लॉवर, टिश्यूज ऑफ फ्लॉवर मध्ये घालतात, किंवा मिडरीब्स ऑफ द यंग लिव्ज. मिडरीब्स म्हणजे मधले जे लिव्ज वरती जे मधलं काय म्हणायचं शीर आहे पानाची, तिथं मिडरीब्स ऑफ द यंग लिव्ज. देन सेकंड आहे निम्फ. निम्फ काय असते की एनपी, दॅट इज द निम्पल पिरियड, 8 to 13 days, आणि लाइफ सायकल इज कम्प्लिटेड इन टू 12 to 29 days. ठीक आहे, तर ह्यातलं फक्त ओपोझिशन बघा किंवा ते लक्षात ठेवा. लेड इन टिश्यूज ऑफ फ्लॉवर्स अँड द मिडरीब्स ऑफ द यंग लिव्ज. देन होस्ट प्लांट, होस्ट प्लांट झाले मँगो, सिट्रस, मलबेरी, हे लक्षात ठेवा. हे जे आहेत ते मँगो ऑफर्स आहेत. फर्स्ट इमेज मध्ये तुम्हाला बघा की लिव्हच्या पाठीमागच्या साईडवर बसले ते, आणि सेकंड इमेज मध्ये तुम्हाला एक दाखवले बघा मँगो ऑफर्स. हे सगळे मँगो ऑफर्स आहेत. किंवा हे पण एक इमेज आहेत बघा, छोटा तुमचा मँगो आहे आणि त्याच्या देठावरती बसलेत. आपण म्हंटले बघा निम्प शूट वरती किंवा बार्कच्या क्रॅक्स मध्ये लपून राहतात. ओके, तर ह्या दोन्ही इमेज किंवा ह्या सगळ्या इमेज काय आहेत की मँगो हॉपरच्या इमेज आहेत. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहे नेचर ऑफ डॅमेज. नेचर ऑफ डॅमेज ऑर्डर आहे हिमिप्टेरा. हिमिप्टेरा म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणारे निम्प अँड अडल्ट. जर निम्प अँड अडल्ट माहित आहे आपल्याला, निम्प अँड अडल्ट सक द सेल्स अप फ्रॉम द यंग लिव्ज, टेंडर शूट अँड द फ्लॉवर्स. ओके, देन ऑदरिंग विदरिंग ऑफ द फ्लॉवर बर्ड्स अँड द डाईज ऑफ. तर त्याच्यामुळे काय तुम्हाला दिसतंय? विदरिंग ऑफ फ्लॉवर्स. विदरिंग ऑफ म्हणजे फाटणे. जे काही फ्लॉवर्स आहेत ते तुम्हाला फाटले सारखे दिसतात, बर्ड्स किंवा डाईज ऑफ होतात. देन शेडिंग ऑफ फ्लॉवर बर्ड्स अँड द फ्लॉवर्स. शेडिंग म्हणजे खाली पडणं. जे काही फ्लॉवर्स आहेत किंवा फ्लॉवर बर्ड्स आहेत म्हणजे कळे आहेत किंवा फ्लॉवर्स आहेत, ते काय होतात की शेड डाऊन होतात, म्हणजे खाली पडतात. देन प्रेझेन्स ऑफ हनी ड्यू सिक्रिशन ऑन अ लोअर लिव्ज अँड डेव्हलपमेंट ऑफ द सुटी मोल्ड. ओके, तर मँगो ऑफरमुळे पण काय होते की हनी ड्यू सिक्रिशन होते, म्हणजे काय म्हणायचं, हनी हनी सारखा एक तुम्हाला लिक्विड सिक्रिट झालेलं दिसते ऑन अ लोअर लिव्ज अँड डेव्हलपमेंट ऑफ द सुटी मोल्ड. त्याच्यामुळे तुम्हाला सुटी मोल्ड डेव्हलप झालेला दिसतोय. ओके, ब्लॅकिश कलरचा. देन आफ्टर द फ्रुट्स दे अफेक्ट्स द फ्रूट सेटिंग, आणि फ्रूट सेटिंगवर हे अफेक्ट करते. ओके, तर हे ब्लॅक सुटी मोल्ड आहे. म्हणजे तुम्ही जर कॉमनली आंबे, तुम्ही आता आंबे येतात तर तुम्ही त्याच्या पेस्ट बघू शकता, आता तुम्ही घरी आहेत तर. ओके, तर हे जे आहे ब्लॅक सुटी मोल्ड, त्याच्यामुळे झालंय. हे कशामुळे झालंय? मँगो हॉपरमुळे झालंय. कसं झालंय की हनी ड्यू सिक्रिशन होतं, त्याच्यामुळं ब्लॅकिश कलरचे तुम्हाला सुटी मोल्ड डेव्हलप झालेलं दिसतोय. ठीक आहे, तर तुम्हाला हे पेस्ट ऑब्झर्व होतात का बघा. जसं तुमच्याकडे सिट्रस असेल तर बघा, तुम्ही नॉर्मली तुमच्याकडे लिंबू तर असते, बघा तुम्हाला त्या पेस्ट दिसतात का. आता तर मँगो सगळीकडे आता येत आहेत तर तुम्ही बघा हे. ठीक आहे, देन बघा मॅनेजमेंट. मॅनेजमेंट काय करायचंय? अवॉइड द क्लोज प्लांटिंग. क्लोज प्लांटिंग करू नका ऍज अ इन्सिडेन्स व्हेरी सिव्हिअर इन ओव्हर क्राऊडेड ऑर्चर्ड्स. काय सांगितले? क्लोज प्लांटिंग करू नका. कारण काय होते की मँगो हॉपरचा इन्सिडेन्स तुम्हाला कधी ऑब्झर्व होतोय? जेव्हा ओव्हर क्राऊड ऑर्चर्ड झालेलं असेल तेव्हा तुम्हाला मँगो हॉपरचा इन्सिडेन्स तुम्हाला दिसतोय. म्हणून काय करा? अवॉइड द क्लोज प्लांटिंग. क्लोज प्लांटिंग अवॉइड करा. देन ऑर्चर्ड मस्ट बी केप्ट इन क्लीन बाय प्लॉविंग अँड रिमूव्हर ऑफ द वीड्स. तुमचं जे ऑर्चर्ड म्हणजे मँगोची बाग, ऑर्चर्ड म्हणजे मँगोची बाग. ओके, मस्ट बी केप्ट द क्लीन.
काय करा की क्लीन ठेवा, तुम्ही वेरियस ऑपरेशन करा, प्लॉविंग, देन रिमूवल ऑफ वीड्स, ओके, म्हणजे फील्ड सॅनिटेशन करा, देन काय सांगितलंय रिमूवल ऑफ वीड्स अँड द अल्टरनेट होस्ट लाईक हिबिस्कस, कस्टर्ड ऍपल अँड द ग्यावा. फर्स्टली सांगितलं की वीड्स रिमूव करा आणि जे अल्टरनेट होस्ट आहेत मँगो हॉफरचे, अल्टरनेट होस्ट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मँगो हॉफर मेनली तुमचं त्याचा मेन होस्ट कोण आहे, मँगो ट्री, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका ट्रीवर तुमचं मँगो हॉफर आलंय, ओके, तो त्याचा मेनली होस्ट आहे, ओके. आणि अल्टरनेट होस्ट म्हणजे ती ट्री सोडून मँगो सोडून आणखी दुसऱ्या कशावर येतात. तर काय सांगितलं की जे काही अल्टरनेट होस्ट असेल तुमच्या त्या ऑर्चर्डच्या शेजारी, तर ते काय करा की रिमूव्ह करा अल्टरनेट होस्ट, किंवा प्लांट्स लाईक हिबिस्कस, कस्टर्ड ऍपल किंवा ग्यावा याचे जे ट्रीज असतील ते थोडं रिमूव्ह करा. देन अवॉइड द एक्सेस यूज ऑफ नायट्रोजन फर्टिलायझर्स. काय करा की नायट्रोजन फर्टिलायझर्स आहेत ते अवॉइड करा, त्याचा एक्सेस यूज करू नका. देन स्मोकिंग ऑफ ऑर्चर्ड्स बाय बर्निंग ऑफ द क्रॉप रेसिड्यूज, काउडंग, केक ड्युरिंग द इव्हिनिंग अवर्स. आणखी काय सांगितले की इव्हिनिंग अवर्स मध्ये काय करा की ऑर्चर्डला तुमच्या स्मोकिंग द्या बाय द बर्निंग ऑफ द क्रॉप रेसिड्यूज. क्रॉप रेसिड्यूज जे काही राहिलेले असतील ते बर्न करा, म्हणजे जाळून टाका, दूर करा. काउडंग म्हणजे काउडंग समजते तुम्हाला, काउडंग, काउडंग केक किंवा क्रॉप रेसिड्यूजचा धूर करा आणि ऑर्चर्डला स्मोकिंग करा इन द ड्युरिंग द इव्हिनिंग अवर्स, ओके. तर हे सगळे काय होते की हे सगळे कल्चरल मेथड्स किंवा कल्चरल कंट्रोल आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजिकल कंट्रोल काय आहे, ऍप्लिकेशन ऑफ, हे पण इम्पॉर्टंट आहे, ऍप्लिकेशन ऑफ बायो एजंट्स दॅट इज मेटेरिझियम अनिसोफिली. ओके, मला कोण सांगणार मेटेरिझियम अनिसोफिली काय आहे, बॅक्टेरिया आहे, फंज आहे, प्रोटोजोआ आहे, काय आहे? फोर नंबर, फोर, ACR4. येस मॅम. हा, माहिती का तुम्हाला मेटेरिझियम अनिसोफिली काय? नाही मॅडम सॉरी. माहिती कोणाला माहिती आहे, पाच सेमिस्टरला शिकले आपण. ओके, हा मेटेरिझियम नंबर किती तुमचा? 12 नंबर. ओके, तर हे जे आहे हे काय की बायोलॉजिकल कंट्रोल आहे, ॲप्लिकेशन ऑफ बायो एजंट्स, आणि हे काय फंगस आहे, हा फंजाय आहे, मेटेरिझियम अनिसोफिली ॲट द रेट 1:10^8 आहे, म्हणजे 10^8 आहे बरं का, CUF@ML. ओके, किंवा तुम्ही एवढं म्हणजे एवढं त्याचं ऍप्लिकेशन येत नसेल तर ऍटलीस्ट एवढं तरी लिहा ऍप्लिकेशन ऑफ द मेटेरिझियम अनिसोफिली. आणि दुसरा पण एक आहे बिवेरिया बॅसियाना, हा पण एक फंजाय आहे, फंगस आहे हा, बिवेरिया बॅसिलिना ऍट द रेट, तेच आहे, नाही लिहिलं तरी चालेल, पण ऍटलीस्ट दोन लिहा, दोन फंगस यूज करतात, मेटेरिझियम अनिसोफिली अँड बिवेरिया बॅसियाना. ते कसं त्याला सांगितले, ऑन द ट्री ट्रंक वन्स ड्युरिंग ऑफ सीझन अँड ट्वाईस ऍट द 7 days इंटरवल ड्युरिंग द फ्लॉवरिंग सीझन. ठीक आहे, एवढं तर लिहा. बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये दोन फंगस यूज करतात, मेटेरिझियम अनिसोफिली आणि बिवेरिया बॅसियाना. ओके, तर हे जे केमिकल कंट्रोल आहे, नेक्स्ट आपण बघतोय केमिकल कंट्रोल. तुम्हाला मँगो ऑफर खूप वेळा लिहायला येते, ओके, तर केमिकल इम्पॉर्टंट आहे केमिकल कंट्रोल. बघा स्लाईडकडे थोडं लक्ष द्या, कारण खूप सारे स्प्रे आहेत. फर्स्ट स्प्रे आहे, जो तुम्ही फर्स्ट स्प्रे करणार आहे, म्हणजे फर्स्ट स्प्रेइंग करणार आहे, पहिल्यांदा जे औषध मारणार आहे ते काय सांगितले, फर्स्ट स्प्रे इन अ फोर्थ नाईट ऑफ ऑक्टोबर ऑन अ एंटायर ट्री विथ अ 0.075% सायपरमेथ्रिन 10 EC ऑर द फेनवॅलिरेट 20 EC. ओके, तर समजून घ्या काय की जो फर्स्ट स्प्रे आहे, जो फर्स्ट स्प्रे तुम्ही काय करणार आहे तो कधी करणार आहे तुम्ही, ऑन अ फोर्थ नाईट ऑफ द ऑक्टोबर. फोर्थ नाईट म्हणजे काय, ऑक्टोबरचा काय म्हणायचं, 15 दिवसानंतर, 15 म्हणतात ना ते, फोर्थ नाईट म्हणजे 15 दिवस. फर्स्ट स्प्रे कधी करणार आहेत, ऑक्टोबरच्या म्हणजे 15 दिवसानंतर, फोर्थ नाईट ऑफ द ऑक्टोबर ऑन अ एंटायर ट्री, पूर्ण ट्रीला काय करणार आहे तुम्ही, फर्स्टली तुम्ही सायपरमेथ्रिन किंवा दोन इन्सेक्टिसाइड आहेत, सायपरमेथ्रिन आणि फेनवॅलिरेट, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन बघा, सायपरमेथ्रिन आहे 0.075% आणि फेनवॅलिरेट ऑर आहे ते ऍटलीस्ट कुठल्याही एक लिहा. फेनवॅलिरेट लिहित असाल तर 20 EC, पण त्याचं फेनवॅलिरेटचं पण कॉन्सन्ट्रेशन तेच आहे 0.075%, या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन तेच आहे. ठीक आहे, तर फर्स्ट स्प्रे तुम्ही कधी देणार आहे, ऑन
फोर्टनाइट ऑफ ऑक्टोबर म्हणजे 15 काय म्हणायचं ऑक्टोबरचा 15 असतो ना म्हणजे 15 तारखेनंतर ओके आणि कॉन्सन्ट्रेशन बघा त्याचं आणि दोन इन्सेक्टिसाइड आहेत देन तुम्ही सेकंड स्प्रे कधी देणार आहे ऍट द बर्ड ब्रस स्टेज ओके ही स्टेज सांगितली बर्ड ब्रस स्टेजला तुम्ही देणार आहेत 0.1% कार्बारिल 50 WP आता हे तुम्हाला माहिती आहे WP म्हणजे काय वेटेबल पावडर EC इमुल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन लास्ट सेमला शिकलोय आपण ओके तर सेकंड पेस्ट सेकंड स्प्रे कधी देणार आहे आफ्टर द बर्ड ब्रस स्टेज 0.1% कार्बारिल देन थर्ड आहे थर्ड स्प्रे 15 days आफ्टर सेकंड स्प्रे म्हणजे जेव्हा तुमचा हे कसं आहे बघा की सेकंड स्प्रे तुमचा जो सेकंड स्प्रे आहे त्याच्या 15 दिवसानंतर द्या 15 days आफ्टर सेकंड स्प्रे ऍट द टाइम ऑफ द फ्लावरिंग 0.005% इमिडाक्लोरोप्रिड 17.8% ओके देन फोर्थ स्प्रे कधी देणार आहे तुम्ही 15 days आफ्टर थर्ड स्प्रे म्हणजे आधीचा जो स्प्रे आहे त्याच्यापेक्षा त्याच्यानंतर 15 दिवसांनी ओके तर हेच आहे म्हणजे सगळे जे स्प्रे आहेत त्यात तर तुम्ही बघाल तर काय की 15 days आफ्टर थर्ड स्प्रे 0.03% मिथाईल डिमेटॉन 50 EC देन जो फिफ्थ स्प्रे आहे तो कधी देणार तुम्ही 15 days आफ्टर द फोर्थ स्प्रे 0.05% क्युनॉल फॉस 25 EC देन जो सिक्स्थ स्प्रे आहे तो कधी देणार आहे तुम्ही 15 days आफ्टर फिफ्थ स्प्रे 0.04% मोनोक्रोटोफॉस ओके जर फॉर एक्झाम्पल तर हे जे केमिकल कंट्रोल आहे तर तुम्हाला फार वेळा विचारतात मँगो मध्ये जेव्हा तुम्हाला क्वेश्चन राहत असणार आहे इंग्लिश टेस्ट ऑफ मँगो विथ देअर सायंटिफिक नेम असं असणार आहे अँड एक्सप्लेन मँगो हॉपर तुम्हाला खूप वेळा एक्सप्लेन करायला येते आणि मँगो हॉपर मधले जे कंट्रोल मेजर्स आहे ते तुम्हाला केमिकल कंट्रोल मेजर्स ते फार इम्पॉर्टंट आहे ओके तर लक्षात ठेवा टोटल 6 स्प्रे तुम्ही देणार आहे मँगो हॉपर मध्ये टोटल 6 स्प्रे आणि प्रत्येक स्प्रे मध्ये ऍटलीस्ट तुम्ही हे बघा की कुठले केमिकल्स आहेत जसं फर्स्ट स्प्रे मध्ये सायपरमिथ्रिन आहे फेनवॅलिरेट आहे आणि ऍक्च्युली काय की याच्यामध्ये टाइम लक्षात ठेवा म्हणजे कुठल्या टाइमला द्यायचं आहे ओके जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर हे लक्षात राहत नसेल पुढचं जसं सायपरमिथ्रिन 10 EC जर तुम्हाला येत नसेल किंवा तुम्हाला ते लक्षात राहत नसेल तर लिहू नका तुम्ही जसं फेनवॅलिरेट 20 EC किंवा 50 WP वाटलं तर तुम्ही फक्त कारबारी लिहा फक्त फेनवॅलिरेट लिहा फक्त सायपरमिथ्रिन लिहा पण काही पण आहे की तुमच्या मनानं काही पुढं 20 EC 30 EC असं काही लिहू नका जर माहिती असेल तरच लिहा नाहीतर फक्त केमिकलचं नाव लिहा ओके कॉन्सन्ट्रेशन आणि केमिकलचं नाव लिहा ते पुढे EC WSC वगैरे लिहिले ना ते नाही लिहिलं तरी चालेल पण फर्स्ट स्प्रे मध्ये कुठले केमिकल्स आहेत आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन कधी आहे फर्स्ट स्प्रे कधी द्यायचं आहे ऑन अ फोर्थ नाईट ऑफ द ऑक्टोबर टाइम एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवा 0.075% एकतर सायपरमेथ्रिन द्या किंवा फेनवॅलिरेट द्या ओके देन सेकंड स्प्रे तुम्हाला काय सांगितलंय ऍट द टाइम ऑफ द बर्ड ब्रस स्टेज जेव्हा बर्ड्स येतात ओके तर तेव्हा काय सांगितलं की कार्बारिल यूज करा आणि किती सांगितले 0.1% ओके तर ते 50 WP नाही लक्षात ठेवलं तरी चालेल ओके जो थर्ड स्प्रे आहे थर्ड स्प्रे काय सांगितलंय इथून काय आहे की इथून तुम्ही जर थर्ड फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ हे जे स्प्रे तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर ते काय आहेत की जो तुमचा पहिला स्प्रे आहे त्याच्या 15 दिवसानंतर ओके तर काय पाठ करायची गरज नाही लक्षात ठेवा फक्त थर्ड स्प्रे कधी देणार आहे तुम्ही आफ्टर द 15 days ऑफ द सेकंड स्प्रे ओके आणि स्टेज कुठले फ्लावरिंग स्टेज आहे ओके आणि फ्लावरिंग स्टेज वेळी कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.05% इमिडाक्लोरोप्रिड ओके देन फोर्थ स्प्रे आहे जो की काय असणार आहे ऑब्व्हियसली आधीचा जो आपला स्प्रे आहे त्याच्या 15 दिवसानंतर ओके आफ्टर द 15 days आफ्टर द थर्ड स्प्रे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.03% मिथाईल डिमेटॉन ओके देन फिफ्थ स्प्रे आहे जो की चौथ्यापेक्षा 15 दिवसानंतर असणार आहे चौथ्या स्प्रेच्या आफ्टर द 15 days ऑफ द फोर्थ स्प्रे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05% क्युनॉल फॉस आणि सिक्स्थ स्प्रेला आहे 15 days आफ्टर द फिफ्थ स्प्रे आणि कॉन्सन्ट्रेशन आहे 0.0 मोनोक्रोटोफॉस ओके तर एक करा एक हॉपरचं केमिकल कंट्रोल इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा स्प्रे लक्षात ठेवा केमिकल्स लक्षात ठेवा आणि टाइम लक्षात ठेवा ऍप्लिकेशनचं टाइम ठीक आहे आणि बायोलॉजिकल कंट्रोल पण इम्पॉर्टंट आहे यूज ऑफ फंगस जसं मेटेरायझम एनिसोफिलिया आणि बिवेरिया बॅसियाना कल्चरल मेथड तुम्ही कल्चरल कंट्रोल कशाला पण तुम्ही लिहू शकताय किंवा लिहू शकताय असंच
तर हे सगळं होतं मँगो हॉपर. त्याचं सायंटिफिक नेम आहे एमिरिटोडस अटकिन्सोनी. सायंटिफिक नेम बघा, एमिरिटोडस अटकिन्सोनी. फॅमिली आहे सिकॅडेरिनी आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा. स्पॉटिंगला पण असणार आहेत. आणि जरी स्पॉटिंगला जरी हे छोटे इन्सेक्ट आहेत ना जे तुम्हाला ओळखायला येत नसतील तर ते नसतील ठेवत ना तर तुम्हाला सर्व नाव लिहून ठेवतील मँगो हॉपर आणि मग खाली तीन क्वेश्चन विचारतील. ओके, आणि ह्याच्यात पण काय होते की हे सुटी मोल्ड आहे. तुम्हाला दिसलं तर बघा सुटी घरी तुम्ही आहेत ना तर काय होतं की हनीड्यू सिक्रेशन होत आहे आणि त्याच्यामुळं ब्लॅक कलरचं ब्लॅक किश तुम्हाला सुटी मोल्ड डेव्हलप झालेलं दिसते. मॅटेरायझिम अनिसोफिली आणि बिवेरिया बॅसियाना यूज करतात फॉर ऍप्लिकेशन बायोलॉजिकल कंट्रोल म्हणून. आणि ते केमिकल कंट्रोल तर बघाच, म्हणजे अवघड नाही येते फार लिहिले पण सोपं आहे ते लक्षात आलं असेल तर. ठीक आहे, परत तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारा. सेकंड फेज स्टेपली मँगो स्टेम बोर्डर. ओके, सायंटिफिक नेम बघा बॅक्टेरियोसेरा. मला असं वाटतं तुम्ही जे सेकंड नेम आहे ते पाठ करा, बॅक्टेरियोसेरा रुबुस. ओके, कुठलंही नाव पाठ केलं तरी चालेल. मँगो स्टेम बोर्डर सेकंड लिहिले बघा बॅक्टेरियोसेरा रुबुस, ते सोपं आहे. फॅमिली आहे सिरॅम्बायसिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. जे बोरर आहे मँगो स्टेम बोरर त्याचे ऑर्डर आहे कोलेप्टेरा. ओके, बॅक्टेरियोसेरा कुणाला वरचं नाव पाठ करायचं तर वरचं पण करा. बॅक्टेरियोसेरा रुफॉर्म क्युलाटा आणि बॅक्टेरियोसेरा रुबुस, पण हे सोपं आहे. बॅक्टेरियोसेरा रुबुस, फॅमिली आहे सिरॅम्बायसिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. आठवून ठेवा कोलेप्टेराची डॅमेजिंग स्टेज कुठली आहे. मार्क फॉर आयडेंटिफिकेशन ग्रब्स. ओके, जे ग्रब्स असतात ते ग्रब्स काय असतात, लिनियर फ्लेशी ऑर अपोडोस असतात. अपोडोस म्हणजे लेगलेस असतात, लेगलेस लेग नसतात त्यांना. ओके, देन अडल्ट्स असतात ते ग्रीनिश बीटल्स असतात विथ अ टू पिंक डॉट्स अँड अ लॅटरल स्पाइन. ओके, मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन काय गरज नाही, म्हणजे जस्ट तुम्हाला ते इन्सेक्ट ओळखायला यावेत म्हणून सांगितले. ओके, नॉर्मली तुम्ही हे सगळ्यांनी बघितले असतील, पाहिलेत काय आहे. वन नंबर वन ए सी आर वन आवाज येतोय, येतोय एसीआर वन अब्सेंट आहे. तुम्ही फोन ठेवून जाताय वर तसंच. वन अब्सेंट आहे. फाईव्ह एसीआर फाईव्ह. हा इन्सेक्ट बघितलाय का? येस मॅम. हा इन्सेक्ट बघितलाय का? मँगो स्टेम बरोबर बघितलाय का? नाही बघितलेल्या. ठीक आहे, तुम्ही आता इथे नाहीये पण तुम्ही जर इथे असता तर तुम्ही हॉस्टेलला जातात ना तर तिकडे तुमच्या आंब्याचे जे मँगोचे ट्रीज आहेत तर तुम्हाला हे बऱ्यापैकी मँगो स्टेम बोरर दिसते. तुम्हाला हे पण आहे पेस्ट कलेक्शन आहे तर तुम्हाला हा खूप वेळा सापडतोय. ठीक आहे, तर आहे हा मँगो स्टेम बोरर आणि खूप वेळा स्पॉटिंगला हे असते. तर बघून घ्या मँगो स्टेम बोरर कसला असतोय. सायंटिफिक नेम लक्षात ठेवा बॅक्टेरियोसेरा रुबुस, फॅमिली आहे सिरॅम्बायसिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. आणि हे पिक्चर्स आहेत. ओके, आणि इथं एक ट्री ट्रंक दाखवलंय म्हणजेच खोड दाखवलंय आणि ते होल करतात ते त्याचं डॅमेज आहे ते परत बघू आपण. फक्त हा इन्सेक्ट बघा की हा काय मँगो स्टेम बोरर आहे. हा तुम्हाला नॉर्मली सापडतोय आणि खूप वेळा स्पॉटिंगला पण असते. होस्ट प्लांट बघा मँगोज, फीक, रबर अँड द मलबेरी. देन लाईफ हिस्ट्री, लाईफ हिस्ट्री मध्ये काय बघणार आहे आपण एग्स लेड इन द अंडर द लूज बार. लूज बार्क असते म्हणजे साल्क होते ना त्याच्यामध्ये त्याच्या खाली होते अंडर द लूज बार्क इन लार्वा. ग्रब पिरियड अबाउट द सिक्स मंथ देन प्युपेशन इन साईड द स्टेम. ओके, जसं तुम्ही लक्षात ठेवू शकताय मँगो स्टेम बोरर नाव काय की स्टेम बोरर. प्युपेशन कुठं होतंय इनसाइड द स्टेम आणि ओ पोझिशन कुठं होतंय ऑन अ किंवा इन अ अंडर द लूज बार्क. ओके, तर हे दोन्ही लक्षात ठेवा मँगो बोररचं तुम्हाला मँगो स्टेम बोररचं तुम्हाला विचारतात. देन नंबर ऑफ जनरेशन वन पर इयर. ओके, हा क्वेश्चन तर तुम्हाला फार वेळा असतोय. तुम्ही आता सिट्रसमध्ये बघितलं असेल तर नंबर ऑफ जनरेशन खूप असतात 9, 13 असं काही असते. पण हा जो आहे मँगो स्टेम बोरर
जसं ग्रॉस ऑफर, मँगोस्ट्रीम बोरर, या सगळ्यांचं जनरेशन काय, नंबर ऑफ जनरेशन 1 per year. तर तुम्हाला हा क्वेश्चन बऱ्याच वेळा असते स्पॉटिंगला. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा इन्सेक्ट लावलेला असेल तुम्हाला, त्याच्यानंतर विचारलं असेल राईट डाऊन इट्स आयडेंटिफाय विथ देअर सायंटिफिक नेम. सायंटिफिक नेम आहे बॅक्टेरोसेरा रुबुस. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं असेल राईट डाऊन इट्स ओइपोझिशन साईट. ओइपोझिशन साईट आहे इन द अंडर द लूज बार्क. लूज बार्क मध्ये किंवा विचारलं असेल प्युपेशन इन साइड द स्टेम. किंवा अजून एक क्वेश्चन असतोय राईट डाऊन नंबर ऑफ जनरेशन. नंबर ऑफ जनरेशन किती आहे? 1 per year. ओके, तर हे लक्षात ठेवा. लास्ट म्हणजे आपण सिट्रस मध्ये बघितलंय ना, तर सिट्रस मध्ये नंबर ऑफ जनरेशन काही इम्पॉर्टंट नाही आहे किंवा त्याच्यावर क्वेश्चन नसतो कारण त्याचे नंबर ऑफ जनरेशन खूप आहेत. ओके, पण इथं लक्षात ठेवा की मँगो स्टीम बोरर आहे त्याच्यामध्ये काय की जनरेशन 1 जनरेशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहे नेचर ऑफ डॅमेज. डॅमेजिंग स्टेज आहे कोण सांगणार मला? आठवा म्हणून सांगितलं होतं. हॅलो मॅम, त्यांनी सांगा कोणतरी. हॅलो सांगा. ग्रब अँड अडल्ट. ओके, हा तर ऑर्डर आहे कोलेप्टेरा आणि कोलेप्टेरा. हा बस, ऑर्डर आहे कोलेप्टेरा आणि कोलेप्टेराची डॅमेजिंग स्टेज असते ग्रब्स अँड अडल्ट. तर आपण बघू की नेचर ऑफ डॅमेज. नेचर ऑफ डॅमेज मध्ये बघा की जे ग्रब्स असतात, ग्रब्स काय करतात की बोर करतात, बी ओ आर ई. ओके, आता आपण आले जसं आपण बघितले, लक्षात ठेवा मी लास्ट लेक्चरला आपण सांगितलं होतं की निम्प आणि अडल्ट असले काय होतं की निम्प आणि अडल्ट सक करतात, शोषून घेतात, आणि जे ग्रब्स असतात ते काय करतात की पोअर करतात, बी ओ आर ई. म्हणजे काय करतात की होल पाडतात, टू मेक अ होल. म्हणजे असं म्हटलं की आणि लार्वी अँड कॅटरपिलर पण बोअर करतात. लार्वी अँड कॅटरपिलर बोअर करतात. बोअर म्हणजे समजलं ना, होल पाडतात. किंवा फॉर एक्झाम्पल एक फ्रूट असेल, एक जसं का मँगोज घ्या, तर काय करतात की लार्वी अँड कॅटरपिलर किंवा ग्रब्स असतात, ग्रब्स आणि अडल्ट काय करतात, बोर करतात म्हणजे होल पाडतात आणि मग त्या फ्रूट मध्ये जातात. ओके, म्हणजे मॅगोट्स असतात. मॅगोट कशाची डॅमेजिंग स्टेज आहे? ओके ठीक आहे, मॅगोट डिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे. मॅगोट्स पण काय करतात? बोर करतात. ओके, तर बोर म्हणजे टू मेक अ होल. किंवा बघा जे ग्रब्स आहेत, ग्रब्स बोर अँड टनेल्स इन टू द स्टेम. म्हणजे काय करतात? बोर करतात, होल पाडतात आणि टनेल्स इन टू द स्टेम. स्टेम मध्ये टनेल्स करतात. टनेल्स म्हणजे बोगद्यासारखं करतात. म्हणजे यांना काय म्हणायचं आहे की जे ग्रब्स आहेत ते होल करतात, होल पाडतात फ्रुट्सला, आणि ते तुम्हाला शेप कसं दिसतं? टनेल्स सारखं दिसते, बोगद्यासारखं दिसते. ओके, टनेल्स इन टू द स्टेम. देन जे ब्रांचेस असतात विच इज ड्राईज अप, झाडा फांद्या फांद्या काय होतात की ड्राईज अप होतात. देन फीडिंग द वॅस्क्युलर टिश्यू. जे ग्रब्स असतात म्हणजे विच इज आर ऑल्सो फीडिंग द ऑन अ वॅस्क्युलर टिश्यूज. देन ड्राइंग ऑफ टर्मिनल शूट इन अर्ली स्टेजेस. आणखी जे टर्मिनल शूट्स असतात, टर्मिनल शूट्स म्हणजे वाढणारे मधले जे टर्मिनल शूट्स आहेत ते काय होतात की ड्राईज होतात म्हणजे वाळून जातात. देन ट्री मे बी डाय इन केस ऑफ द सिव्हिअर इन्फेस्टेशन. आणि जे काही मँगो ट्रीज आहे ते काय होते की इन सिव्हिअर इन्फेस्टेशन मध्ये डाईज होते. मग अशी म्हटले बघा आपण, फर्स्ट ग्रब्स काय करतात की बोअर करतात आणि टनेल्स करतात. ओके, तर ह्या सेकंड इमेज मध्ये बघा वरती खाली, तर जे ट्री आहे बघा खोड दाखवले झाडाचं, तर तिथं तुम्हाला दिसतील बघा, तर होल पाडलेत ऍज अ म्हणजे ते होल पाडतात आणि तुम्हाला ते टनेल्स सारखं दिसते. टनेल्स म्हणजे सारखं सांगितलंय. ठीक आहे, समजलं. तर हे आहे मँगो स्टेम बोरर. मँगो स्टेम बोररचं सायंटिफिक नेम आहे बॅक्टेरोसेरा रुबुस. फॅमिली आहे सिरियाबायसिडी आणि ऑर्डर आहे कोलिप्टेरा. ओइपोझिशन कुठं होतंय? ओइपोझिशन अंडर द लूज बार्क आणि प्युपेशन इन साइड द स्टेम. देन बघा कंट्रोल मेजर्स. कंट्रोल मेजर्स बघा, फर्स्टली रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय द डेड अँड सिव्हिअरली अफेक्टेड ब्रांचेस ऑफ द ट्रीज. फर्स्टली काय सांगितले की हे कल्चरल मेथड आहे, तर काय सांगितले रिमूव्ह करा किंवा जे डेड झालेले किंवा इन्फेक्टेड झालेले जे ब्रांचेस आहेत त्या काय करा की तुम्ही रिमूव्ह करा. देन सांगितले रिमूव्ह द अल्टरनेट होस्ट ऑफ द कॉटन. अल्टरनेट होस्ट दॅट इज कॉटन. ओके, अल्टरनेट होस्ट आहे कॉटन, तो रिमूव्ह करा. देन ग्रो टॉलरंट
मैंगो वरायटी ज्या टॉलरंट व्हरायटीज आहेत ह्याला मँगो स्टेम बोररला. फॉर एक्झाम्पल नीलम किंवा सेकेडिक व्हरायटी आहे हुमायुद्दीन. ह्या जो दोन व्हरायटीज आहेत त्यांना काय सांगितले की ग्रो टॉलरंट और ग्रो रेझिस्टंट व्हरायटीज दॅट इज नीलम अँड हुमायुद्दीन. ओके तर लक्षात ठेवा ह्या दोन व्हरायटी आहेत मँगोच्या ज्या की मँगो स्टेम बोररला रेझिस्टंट आहेत. ओके तर ह्या व्हरायटीज आहेत त्या तुम्ही काय करा की ग्रो करू शकताय. देन मेक अ वायर हुक insert in a hole and remove the grubs and kill it. Okay? हे एक लक्षात ठेवा. जर तुम्हाला म्हणजे मँगो स्टेम बोरर तुम्हाला स्पॉटिंगला असतेच ओके तर फर्स्टली तुम्हाला विचारतील आयडेंटिफाय विथ देअर सायंटिफिक नेम. देन तुम्हाला ह्याचं प्युपेशन इम्पॉर्टंट आहे, ओई पोझिशन इम्पॉर्टंट आहे. ओके ओई पोझिशन कुठं होतं? अंडर द लूज बार्क. आणि प्युपेशन नाव आहे मँगो स्टेम बोरर इनसाइड द स्टेम. ओके देन अजून एक लक्षात ठेवा की टॉलरंट व्हरायटीज तो आहेत नीलम आणि हुमायुद्दीन. आणि तुम्हाला विचारतात की राईट डाऊन इट्स मेकॅनिकल कंट्रोल. ओके जे की हे यूज ऑफ आयर्न हुक. यूज ऑफ आयर्न हुक काय करतं की काय करायचं जे आयर्न हुक असते तुमचं ते काय करायचं इन्सर्ट द होल, होलमध्ये इन्सर्ट करायचं अँड रिमूव्ह द ग्रब्स. आणि त्याच्या काय करतं की तुमचं जे टोक असते त्याला काय करतात की जे ग्रब्स अटॅच करतात तर त्यांना रिमूव्ह करा आणि देन किल करा. ओके तर हे एक लक्षात ठेवा. मँगो स्टेम बोररला काय करतात की कुठला मेकॅनिकल कंट्रोल करतात यूज ऑफ आयर्न हुक. थोडं तरी चालेल फॉर द रिमूव्ह द ग्रब्स. ओके अजून आपण हेच बघतोय कंट्रोल मेजर्स. देन सेकंड अजून एक सांगितलं इन्सर्ट द पेट्रोल सोक्ड कॉटन प्लग इन टू द बोरर होल्स अँड प्लास्टर द होल्स विथ द मड. आणि काय सांगितलंय जे मग अशी मी दाखवले बघा की ट्रीजला काय पडतात की होल पडतात मोठे. तुम्हाला जे टनेल सारखं दिसते त्या टनेल्स मध्ये किंवा त्या होल्स मध्ये तुम्हाला काय सांगितले इन्सर्ट पेट्रोल सोक्ड कॉटन. म्हणजे एक कॉटन घ्या जो की पेट्रोल मध्ये सोक करा, सोक म्हणजे बुडवा. तर तो कॉटन पेट्रोल सोक करून घेतोय आणि असे जे कॉटनचे प्लग आहेत प्लग इन टू द बोरर होल्स आणि ते काय करा की होल्स मध्ये टाका जे तुम्हाला टनेल्स दिसतील. आणि काय सांगितले जे टनेल्स आहेत ते प्लास्टर विथ होल्स विथ द मड आणि मातीने काय करा की ते होल्स काय म्हणायचं झाकून टाका असे. ओके हे एक लक्षात ठेवा. दोन करतात यूज ऑफ आयर्न हुक आणि सेकंड काय करतात की पेट्रोल सोक्ड कॉटन तुम्ही प्लग इन टू द बोरर होल्स अँड देन प्लास्टर विथ द मड्स. हे एक लक्षात ठेवा. समजलं ना? पेट्रोल काय करायचं कॉटन घ्यायचं पेट्रोल मध्ये सोक करायचं आणि तो कॉटन आहे तो कॉटन तुम्ही होल मध्ये टाकणार आहे आणि प्लास्टर करा म्हणजे जे काही होल तुम्हाला दिसतंय ते मातीने झाकून टाका. ओके देन इफ इन्फेस्टेशन्स आर सिव्हिअर देन अप्लाय द कॉपर ऑक्सिक्लोराईड पेस्ट ऑन द ट्री ट्रंक ऑफ द ट्री ट्रंक. हे काय तुमचं बोर्ड काय म्हणायचं तुमचं बोर्डेक्स मिक्सचर आहे ते तुमचं काय करा काय सांगितलं की कॉपर ऑक्सिक्लोराईड पेस्ट तुम्ही यूज करा. ओके आणि पेस्टचं स्पेलिंग हेच लिहा PASTE. ओके देन वन सेफॉल टॅबलेट्स यूज करू शकता तुम्ही वन सेफॉल टॅबलेट्स. ओके आणि हेच काय सांगितले की सेफॉल टॅबलेट्स मध्ये काय असते 3 ग्रॅम अल्युमिनियम फॉस्फाईड असते असं सांगितले. देन अप्लाय कार्बोफ्युरॉन 3G ग्रॅन्युअल्स. पहिलं जी म्हणजे ग्रॅन्युअल्स आहे आणि डॅश करून आहे 5 ग्रॅम पर होल अँड प्लग विथ द मड. हे लास्टला पण काय सांगितले की कार्बोफ्युरॉन अप्लाय करा 3G कसं अप्लाय करा 5 ग्रॅम पर होल 5 ग्रॅम पर होल अप्लाय करा प्लग विथ मड. आणि त्याच्यानंतर जसं आपण वरती कॉटन सोकड केलंय ना त्याला प्लग करायचं मातीने तसं कार्बोफ्युरॉन पण अप्लाय केल्यानंतर तुम्ही कॉटननी मडनी प्लग करा. ठीक आहे हे सगळे कंट्रोल मेजर्स आहेत तर लक्षात ठेवा मँगो स्टेम बोरर. ओके तुम्हाला आता सगळ्यांना यायला हवाय की मँगो स्टेम बोररला कुठलं मेकॅनिकल कंट्रोल करतात. ओके यूज ऑफ आयर्न हुक. देन आपण थर्ड पेज बघतोय मँगो फ्रूट फ्लाय. ओके तर बघा अशी आपण चार्ट पार्ट केला असेल तर तुम्ही बघा की नावात येते फ्रूट फ्लाय आणि फ्लायची ऑर्डर असते डिप्टेरा आणि डिप्टेराची डॅमेजिंग स्टेज असते कोण सांगणार मँगो. हा डिप्टेराची हा ओके ठीक आहे
डिप्टेरियाची डॅमेजिंग स्टेज असते मॅगोट, हे आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक पेस्टचं नाव वाचलं तर तुम्हाला ऑर्डर येते, आणि ऑर्डर आली की तुम्हाला डॅमेजिंग स्टेज येते. त्याच्यामुळे तो चार्ट इम्पॉर्टंट आहे. जरी अजून कोणी केला नसेल तर बघा, ठीक आहे. आणि ह्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला मिळाले तर खूप मार्क मिळतात, कारण बऱ्याच मुलांना 80 पैकी 79 पण मार्क मिळतात. कारण खूप फॅक्टली आहे, जेव्हा तुम्हाला जेवढं फॅक्टनी विचारले जेवढ्या फॅक्टची तुम्ही आन्सर लिहाल खरी किंवा बरोबर, तर तुम्हाला तुम्हाला टोटल मार्क मिळतात. पण काही थापा नाही मारायच्या. ओके, जसं फॉर एक्झाम्पल सायंटिफिक नेम बघा मँगो फ्रूट फ्लाय. आणि तुम्ही स्वतःच्या ट्रिक्स वापरून जर लक्षात ठेवायचं म्हटलं ना तर तुम्हाला खूप सोपं आहे. सायंटिफिक नेम पण खूप सोपे तुम्हाला, किंवा फॅमिली लक्षात ठेवणं. तुम्ही स्वतः अभ्यास जेव्हा कराल ना तर तुम्ही स्वतःच्या थोड्या ट्रिक्स युज करा. जसं मला आठवतं तसं मी तुम्हाला सांगते, पण तुम्हालाही जसं काही कॉमनली गोष्टी सापडतील की हे कॉमन आहे, हे या पेस्टमध्ये कॉमन आहे, तसं तुम्ही ऑब्झर्व कराल. फुलं मी अजून नाही सांगितलं तुम्हाला, सगळे मॉथ्स आणि जे सगळे बीटल्स असतात, तुम्ही जर पेस्ट जशा शिकाल तर तुम्ही ऑब्झर्व कराल की त्या सगळ्यांचं प्रिपरेशन सॉइल मध्ये होत आहे. म्हणजे तुम्हाला पाठ करायची गरज नाही. जसं कुठलंही बीटलचं नाव आलं, कुठलाही जसं मॉथचं नाव आलं, तर त्या सगळ्यांचं प्रिपरेशन सॉइल मध्ये होत आहे. तर आता मग कुठलंही नाव येऊ दे, बीटल कुठलाही येऊ दे. म्हणजे असं तुम्ही जसं अभ्यास कराल तर तुम्ही स्वतःच्या ट्रिक्स काढाल तर पास व्हाल बरेच. पण असं नाही की नुसतंच तुम्ही पाठ नुसतंच तुम्हाला पाठ करायचं सगळं असं नाही. तुम्ही थोडस ट्रिक्स ने अभ्यास करा. आपण बघतो मँगो फ्रूट फ्लाय, सायंटिफिक नेम आहे बॅक्ट्रोसेरा डॉर्सालिस. मगाशी काय होतं, मँगो स्टीम बोरोरचं नाव होतं, हेच होतं जीनस. बॅक्ट्रोसेरा काय होतं, रुबूस होतं, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा तुमचं जमलिंग होते, मँगो स्टीम बोरोरचं नाव होतं बॅक्ट्रोसेरा रुबूस, आणि मँगो फ्रूट फ्लायचं नाव आहे बॅक्ट्रोसेरा डॉर्सालिस. ओके, फॅमिली आहे ट्रायपेटिडी, आणि ऑर्डर आहे डिप्टेरा. फ्लायज आहेत म्हणजे ऑर्डर असणार आहे डिप्टेरा, आणि डॅमेजिंग स्टेज असणार आहे मॅगोट. ओके, बघा. देन आपण बघणार आहे मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन. फर्स्टली आपण बघतोय लार्वा, दॅट इज येलोविश इन कलर अँड अपोडोस मॅगोट्स. ओके, तर मॅगोट काय आहेत की तुम्ही परत म्हणाल की लार्वा कसं आलं, पण काय आहे की पर्टिक्युलरली तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं विचारलं मॅगोट म्हणजे काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं, तर मॅगोट्स काय आहेत की मॅगोट इज द लार्वल स्टेज ऑफ ऑर्डर डिप्टेरा. ओके, समजलं. परत तुम्ही असं म्हणाल इथं, म्हणजे आपण असं म्हणतोय मॅगोट मॅगोट, तर तुम्ही म्हणाल इथं लार्वा कुठून आलं, तर काय आहे की पर्टिक्युलरली तुम्हाला विचारलं डेफिनेशन ऑफ मॅगोट. तर मॅगोट्स काय आहे की मॅगोट इज द लार्वल स्टेज ऑफ ऑर्डर डिप्टेरा. ओके, किंवा हे ग्रब्स वगैरे हे सगळे काय आहेत की लार्वल स्टेज आहेत. म्हणजे कॉमनली आपण म्हणतोय ना एग लार्वा पिपा आणि अडल्ट. ओके, तर मॅगोट कसली स्टेज आहे, लार्वल स्टेज आहे. पण पर्टिक्युलरली आपण डिप्टेरा स्टेज मध्ये आपण काय म्हणतोय किंवा त्या टर्मला काय म्हणतात, मॅगोट्स म्हणतात. ओके, तर जे काही मॅगोट्स असतात अपोडस मॅगोट असतात. अपोडस म्हणजे लेगलेस, ए म्हणजे अब्सेंट आणि पोडम्स लेग्स हे आपण बघितले. अपोडस दॅट इज अब्सेंट लेग्स. देन अडल्ट्स असतात जे विच इज आर इन लाईट ब्राऊन विथ अ ट्रान्सपरंट विंग. जे अडल्ट्स असतात ते लाईट ब्राऊन कलरचे असतात विथ देअर ट्रान्सपरंट विंग्स. देन होस्ट प्लांट बघा, गुबाना सिट्रस आणि मलबेरी. देन ओपोजिशन दॅट इज द एग्स लेड अंडर द रिंड ऑफ द फ्रूट. काय करतात, रिंड म्हणजे काय, आर आय एन डी, रिंड म्हणजे स्किन, म्हणजे फ्रूटची जी वरची स्किन आहे. ओके, म्हणजे आपलं मँगो आहे, मँगो वरची जी साल आहे मँगोची. ओके, त्याच्या खाली ओपोजिशन कुठं होते, लेड इन द अंडर द रिंड ऑफ द फ्रूट. रिंड म्हणजे फ्रूटची स्किन, स्किन किंवा म्हणजे मँगोची साल. ठीक आहे, बघा ओपोजिशन लेड इन अंडर द रिंड ऑफ द फ्रूट. देन लार्वा 1 to 4 weeks असते. देन प्युपेशन इन सॉइल. ओके, तर तुम्ही अभ्यास कराल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बीटल्स फ्लायज प्युपेशन सॉइल मध्ये होते. ओके, फर्स्टली इमेज मध्ये दाखवले तुम्हाला मँगो फ्रूट फ्लाय. देन मँगोर्ती. ओके, मँगो मरती 3 फ्लायज आहेत बघा. आणि जर तुम्हाला दिसत असेल तर तिथं बघा की होल पडलेत मँगोला.
ओके जेव्हा आपण नेचर ऑफ डॅमेज बघू तेव्हा लिहिले बघा मॅगोट्स बोअर इन टू फ्रुट्स असं आहे. पुढे बघाल तुम्ही तर इथं जो ज्या तुम्हाला तीन दिसतात त्याच्या जी खालची आहे ना त्याच्या इथेच तुम्हाला ब्लॅक कलरचं होल दिसते बघा. किंवा इथं तुम्ही घरी ऑब्झर्व जेव्हा तुमचे मँगोज मॅच्युअर होतील ना तेव्हा तुम्हाला ही वेस्ट दिसतील. ओके मँगो फ्रूट फ्लाय त्याचा सायंटिफिक नेम आहे बॅक्टेरोसेरा डॉर्सालिस. हे लक्षात ठेवा मँगो स्टेम बोरचं नाव आहे बॅक्टेरोसेरा रुबुस आणि फ्लायचं नाव आहे बॅक्टेरोसेरा डॉर्सालिस. ओके तर हे मँगो फ्रूट फ्लाय आहे. देन आपण बघणार आहे नेचर ऑफ डॅमेज डॅमेजिंग स्टेज ऑर्डर आहे डिप्टेरा म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणार आहे मॅगोट्स आणि मॅगोट्स काय करतात बोर करतात BORE स्पेलिंग बघा. मॅगोट्स बोर इन टू द फ्रूट अँड फीड ऑन अ पल. काय करतात मॅगोट्स बोर करतात म्हणजे फ्रूटला होल पाडतात आणि आत जातात फ्रूटमध्ये त्या मँगो मध्ये आत जातात आणि विच इज अ फीड ऑन अ पल. आणि जे मँगोचा जो आतला काय म्हणायचं पल्प आहे जो मँगोचा आतला गाभा आहे त्याच्यावर ते फीड करतात. इन्फेस्टेड फ्रुट स्टार्ट रॉटिंग अँड ड्रॉप डाऊन. जे काय ज्याच्यामध्ये इन्फेस्टेड म्हणजे काय ज्याच्यामध्ये मॅगोट्स आहेत. ओके ही तुम्ही जनरली तुम्ही सगळ्यांनी ही पेस्ट बघितली आहे. इन्फेस्टेड फ्रुट्स काय करतात की रॉटिंग व्हायला सुरुवात होते खराब व्हायला आणि विच इज अर ड्रॉप डाऊन त्याच्यामुळे काय होतात की हे ड्रॉप डाऊन होतात. देन उजनिंग ऑफ फ्लुइड्स म्हणजे तुम्ही बघितलं असतील मँगो फार पिकलेले मी तुम्हाला इमेज दाखवते. ओके तर हे बघा हे तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल. ठीक आहे सेकंड इमेज मध्ये बघा जर तुम्ही कधी आंबा असं खोलला ना तर तुम्हाला त्यातले असं जो पल्प आहे त्याच्यामध्ये रॉटिंग झालेलं तुम्हाला दिसतंय आणि त्याचा तुम्हाला खराब स्मेल पण येतोय. ओके तर काय सांगितलं की उजनिंग ऑफ फ्लुइड्स म्हणजे आतलं जे फ्लुइड आहे ते असं बाहेर येत आहे. देन ब्राउनिश रॉटन पॅचेस ऑन अ फ्रुट्स आणि ब्राउनिश रॉटन रॉट झालेले पॅचेस तुम्हाला फ्रुट्स वरती ऑब्झर्व होतात. ओके सगळ्यांनी तुम्ही हे बघितलं असेल जर तुम्ही मँगोज खात असाल आता तुम्हाला मँगोचं सीझन येईल तर तुम्ही बघालच की हे सगळ्याला झालेलं असते. 32 Yes, ma'am. Hello. Yes, ma'am. Okay. 32 नंबर हे बघितले का तुम्ही मँगो फ्रूट फ्लाय. Yes, ma'am. आंब्यांना असं झालेलं बघितले का. हो मॅम हो ओके ओके जनरली तुम्ही म्हणजे आपण जे फ्रुट्स खातोय किंवा जे काही पेस्ट येतात त्यातलीच आपल्याला आपण शिकतोय तर आपल्याला ओळखायला आल्या पाहिजेत किंवा आपल्याला थोडं क्युरियोसिटी लागली पाहिजे की हा हे फ्रुट आहे ह्याला काय झालंय ही कुठली पेस्ट आहे. ओके जेव्हा तुम्ही असं ऑब्झर्व कराल तरच तुम्हाला स्पॉटिंग सगळं येत आहे. हा तर हे तुम्ही जनरली सगळ्यांनी बघितलं असतंय. आपण काय करतो की समजा की एका साईडला हे झालं असेल तर आपण या साईडचं नाही खात आपण राहिलेलं उरलेलं खातोय. ओके पण हे काय की इन्फेस्टेड फ्रुट्स आहे. ठीक आहे आणि हे म्हणजे काय की तुम्ही आता जर मँगो कट कराल तर वरून तुम्हाला खूप चांगला दिसतोय. कारण काय होतं की जे मँगोट्स असतात म्हणजे डिप्टेरियाची लार्वल स्टेज आहे ते काय करतात की आत जातात मँगो मध्ये जातात आत आणि काय करतात की पल्प आतला जो पल्प आहे जो गाभा आहे आंब्याचा त्याच्यावर फीड करतात. ओके तरी तुम्हाला बाहेरून काही इन्फेक्शन नाही दिसलं किंवा तरी ते आत खराब झालेलं असते तुम्ही बघितलं असेल त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की रॉटिंग दिसते मेनली तुम्हाला रॉटिंग दिसते आणि जे खराब झालेलं आहे ना त्याचा तुम्हाला स्मेल पण खराब येते. सेकंड इमेज मध्ये दाखवले हे काय रॉटिंग आहे मँगो फ्रूट फ्लाय डॅमेज रॉटिंग ऑफ फ्रुट्स. ठीक आहे हे मँगो फ्रूट फ्लाय. त्याच्यानंतर लास्टली आपण बघतोय कंट्रोल मेजर्स बघा मँगो फ्रूट फ्लायचा. फर्स्टली काय सांगितले कलेक्ट द फॉलन इन्फेस्टेड फ्रुट्स डिस्पोज देम बाय डंपिंग इन द पिट. तर फर्स्टली काय सांगितलं की जे इन्फेस्टेड फ्रुट्स आहेत ते कलेक्ट करा आणि रिमूव्ह करा. देन प्रोव्हाइड समर प्लॉविंग टू एक्सपोज द प्युपा. ओके म्हणजे काय सांगितलं नॉर्मली प्लॉविंग करा. आता हे लास्ट टाइम आपण बघले कशासाठी टू एक्सपोज द प्युपा खाली जे हायबरनेशनला किंवा हायबरनेशनला किंवा अस्टिवेशनला ज्या वेरियस स्टेजेस गेलेल्या असतात त्या प्लॉविंग केल्यामुळे वरती येतात नांगरल्यावरती. ओके तर म्हणून सांगितलं की समर प्लॉविंग करा. देन मॉनिटर द ऍक्टिव्हिटीज ऑफ फ्लाईज विथ अ मिथाइल युजिनल सेक्स लोन ट्रॅप. ओके तर हा कसला ट्रॅप आहे लास्ट टाइम आपण बघितले बघा येलो कलरचा बघितले तुम्हाला आठवत असेल तर मँगो फ्रुट फ्लाय बघितलंय का आपण लास्टला फ्रुट फ्लाय ट्रॅप बघितलंय का आपण लास्ट सेमिस्टरला
बघितलंय तुम्हाला आठवत असेल तर बघा. जो असा आता मी तर नाही इमेज दाखवलेली, पण लास्ट सेमिस्टरला आपण बघितले की दोन ट्रॅप बघितले होते बघा, फेरोमिन ट्रॅप बघितले होते, दोन ट्रॅप बघितले होते, जो ग्रीन कलरचा होता आणि खाली जे प्लास्टिक होत, ओके, तो एक फेरोमिन ट्रॅप होता आणि दुसरा एक फेरोमिन ट्रॅप होता जो की येलो कलरचा होता आणि तो पर्टिक्युलरली कशासाठी युज करतात, फ्रूट फ्लायसाठी. ओके, लास्ट शिकवले. तर ही कुठली पेस्ट आहे? मँगो फ्रूट फ्लाय. तर इथं तेच सांगितले, मॉनिटर द ऍक्टिव्हिटी ऑफ द फ्लायज विथ देअर मिथालुजिनस एक्सलून ट्रॅप. म्हणजे हा जो ट्रॅप आहे फेरोमिन ट्रॅप, त्याच्यामध्ये काय असते हे लक्षात ठेवा, मिथाइल युजिनॉल सेक्स लूर असते त्यात. ओके, मिथाइल युजिनॉल सेक्स लूर असते. मी असं नुसरेल तरी चालतंय, युज ऑफ फ्रूट फ्लाय ट्रॅप असेल तरी चालतंय, पण त्या फ्रूट फ्लाय ट्रॅप मध्ये काय असते, मिथाइल युजिनॉल सेक्स लूर असते. देन बेट स्प्रे. आता बेट म्हणजे लास्ट टाइम आपण बघितले, बेट म्हणजे फूड कंटेनिंग पॉइझन. तर बेट स्प्रे तयार करा, काय सांगितलं की कंबाइनिंग एनी वन ऑफ इन्सेक्टिसाइड अँड द मोलॅसिस ऑर द जॅगरी 10 ग्रॅम पर लिटर. म्हणजे ह्या कुठल्यामध्ये दोन जे केमिकल सांगितले तुम्हाला, फर्स्टली काय सांगितले, मॅलाथिऑन, आणि सेकंड काय सांगितले, डायमिथोएट. तर ह्या दोघांमधले कुठलंही एनी वन एक घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅलाथिऑन घेतलं, मॅलाथिऑन ऑफ द देन मॅलाथिऑन प्लस काय करा की मोलॅसिस, मोलॅसिस घ्या, किंवा काय करा की जागरी गुळ, गुळ घ्या, जागरी 10 ग्रॅम घ्या आणि ते स्प्रे करा. ओके, देन फील्ड रिलीज सांगितलंय, म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल आहे. सांगितले ऑपिनस कॉम्पेन्सेटस किंवा स्पॅलेजिया फिलिपाइन्स. ओके, हे जे बायोलॉजिकल कंट्रोल सांगितले हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, हे बेड स्प्रे पण लक्षात ठेवा. नाही पुढची पेस्ट नाही होणार आपली, तर एवढंच पेस्ट बघायला 5 मिनिटच राहिले ना, पाहूया. ठीक आहे, तर सिट्रसच्या ज्या सगळ्या पेस्ट आहेत त्या सगळ्या इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला एक असाइनमेंट म्हणजे असाइनमेंट येणार आहे, पण मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड करते. ओके, म्हणजे मी एक चार्ट, म्हणजे काय करा की मी तुम्हाला चार्ट करायला सांगणार आहे, की जसं ते तुम्हालाच युजफुल आहे, जे तुम्हाला सेमिस्टर एंड किंवा म्हणजे मीड एक्झामला वगैरे वाचायला. ओके, जसं तुम्ही अॅग्रोचे वगैरे चार्ट तयार करता, म्हणजे फॉर एक्झाम्पल अभ्यास करण्यासाठी, जसं आपण चार्ट करणार आहे सायंटिफिक नेम, फॅमिली ऑर्डर. ओके, हे जे चार्ट करणार आहेत मी तुम्हाला ते काढून फोटो पाठवते मी तुम्हाला, त्या टाईपमध्ये करायचंय. तसं तुम्ही सिट्रसचं करायचंय. ओके, मी ग्रुपवर सेंड करते. तर सिट्रस खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर मँगो पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर मँगोच्या आपण 2-3 पेस्ट बघितल्या, तर जस्ट बघा, मँगो हॉपर बघितले फर्स्ट, त्याचं सायंटिफिक नेम आहे ॲमिरेटोडस अटकिन्सोनी, फॅमिली आहे सिकॅडिलेडी आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा. ओके, सेकंड पेस्ट आपण बघितले, मँगो स्टीम बोरर, मँगो स्टीम बोररचं नाव आहे वॅक्ट्रोसेरा रुबुस. सेकंड बघितले मँगो स्टीम बोरर, त्याचं नाव आहे वॅक्ट्रोसेरा रुबुस. त्याच्यानंतर आहे फॅमिली सिरामायसेडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा. आणि थर्ड एक बघितलं आपण मँगो फ्रूट फ्लाय, त्याचं नाव आहे वॅक्ट्रोसेरा डॉर्सालिस, फॅमिली आहे ट्रायपेंटिडी आणि ऑर्डर आहे डिप्टेरा. ओके, हे जे आहे त्या तिन्ही पेस्ट त्या लक्षात ठेवा. सायंटिफिक नेम आहे बॅक्ट्रोसेरा डॉर्सालिस, फॅमिली आहे ट्रायपेंटिडी आणि ऑर्डर आहे डिप्टेरा. आणि डिप्टेरा, डिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे मायगोट. ठीक आहे, या तिन्ही फेज, त्याचं ओव्ह पोझिशन, प्युपेशन, त्याच्यानंतर कंट्रोल मेजर्स आणि नेचर ऑफ डॅमेज. ओके, आणि होस्ट प्लांट काय असणार की होस्ट प्लांट सगळे कॉमन असणार आहेत. ओके, तर मँगो स्टीम बरोबर बघा, हे तुम्हाला खूप वेळा विचारतात. हे तुम्हाला, हा जर तुम्हाला आता कुठं सापडला तर तुमचं ऑफलाईन कॉलेज सुरू झालं तर तुम्हाला पेस्ट कलेक्शन करायचं आहे. ओके, तर हा तुम्हाला बऱ्यापैकी आता सापडेल. कांदे येत आहेत ना, तर सापडून जाईल. अजून कुणाला काही प्रॉब्लेम, मला काही प्रॉब्लेम असेल तर मला परत विचार आपल्या ग्रुपवर. ठीक आहे, तर एक असाइनमेंट लिहायचे, ते असाइनमेंट कसं लिहायचे ते मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करते फोटो काढून. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे, व्हिडिओ ऑन करायचे, व्हिडिओ.